मी संजय मुकुर गंडाटे, मुक्काम पोस्ट पार्डी कुपी, तालुका जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र. मी मोत्यांच्या शेतीकडे वळण्यापूर्वी एक साधा शेतकऱ्यांचं मुलगा होतो. मोठं कुटुंब होतं. ते जीवन जगत असताना खूप आम्हाला अडचणी भासत होत्या. मी बहुतांश असा विचार करत होतो की मी काय करायचं. जर काही करायला गेलं, व्यवसाय करायला गेलं तर तितकं भागभांडवल नाही. परंतु माझे आई वडील हे इतर शेतकऱ्यांकडे, म्हणजे जे काही माझ्या गावामध्ये सावकार लोक होते त्यांच्याकडे काम करायचे. मासिक धानाचे काही त्यांना मानधन मिळायचं, भांडी घासायचे आई वडील. मग हे करत असताना त्या काही आमच्याकडे त्यावेळेची पुटपुंजी होती ही खूप कमी होती. आणि खूप मोठे माझे शेतकरी पण नाही माझे वडील. त्याच्यामुळे चला बा एखादी शेती विकायचं ना काहीतरी व्यवसाय करायचं हे पण नाही. ज्या शाळेमध्ये मी शिकलं त्या शाळेमध्ये काम केलेलं आहे. हे करत असताना सुद्धा जे काही माझं त्या 10वीपर्यंतचं शिक्षण होतं त्यावेळेला मी माझी जी काही बुद्धी होती ही कुशाग्र बुद्धी नव्हती की मी काहीतरी करायला पाहिजेत, माझ्यामध्ये तितकी गुणवत्ता आहे बा ही नाही. पण एक वेळेपणा होता निश्चितच. ते वेळेपण म्हणजे असं होतं की जी काही माझी शेती आहे, म्हणजे माझी म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची जी काही शेती आहे ही शेती नदीला लागून असल्यामुळे आम्ही दररोजचं ते व्यवहार होतं आमचं की त्या नदीवरती जायचं आजोबांसोबत वडिलांसोबत, नदीमध्ये उतरायचं, त्या गुरांना आंघोळ घालून घ्यायची, पुन्हा शेतीमध्ये जायचं. हे आमचा दररोजचं व्यवहार होता. ह्या व्यवहारामध्ये आम्ही बघितलं आहे त्या काळामध्ये सुद्धा आणि आजच्या काळामध्ये सुद्धा की जे काही शिंपले आहे हे शिंपले इथे सानिध्यामध्ये पडलेले आहेत. आणि ही जी काही माझी नदी आहे वैनगंगा नदी ही एक नैसर्गिक आहे. इथे कुठल्याही प्रकारचा सांडपाणी किंवा दूषित पाणी ह्या नदीला येत नाही. त्याच्यामुळे ह्या सानिध्यामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत, जलचर प्राणी आहे जसं साप आहे, तुमचं शिंपलं आहे, मासोळ्या आहे, ह्या सर्व चांगल्या पद्धतीने जगत आहेत. हा जो काही किडा आहे हा किडा खूप नाजूक आहे. समुद्रातल्या शिंपल्याप्रमाणे यांच्यामध्ये ती अनुवांशिकता नाही, म्हणून जितक्या लवकर झाला तितक्या लवकर यांना सोडायचं आहे. आणि अशा कमीत कमी वेळेमध्ये त्यांना ओपन करून त्यांच्यामध्ये बीजरोपण करावे. शिंपला आपल्या बॉडीमधल्या जे टाकलेले कण आहे ते पूर्ण शरीरभर फिरवत असतो. आता हे फिरवत असताना काय होतो की आपल्या बॉडीमधून ते एक लाडवा सोडतो. आता लाडवा यासाठी सोडतो की शिंपल्यांच्या अंगामध्ये जे काही आपण मोतीबीज पेरलेले आहे, जे कण पेरलेले आहे, त्या कणामुळे त्यांना वेदना होत आहे, त्यांच्या पडद्याला घासल्या जात आहे. तर त्या वेदना दूर करण्यासाठी त्या शिंपल्यांचे असं विचार असतो, असं सोच असतो की जो काही माझ्या अंगामध्ये गेला तो बाहेर पडायला पाहिजे असं त्या शिंपल्यांचं म्हणणं असतो. परंतु काय होतो की जो काही शिंपला लाडवा सोडतो तो लाडवा चिकट असतो आणि चिकट असल्यामुळे त्या मोतीबीजावरती जाऊन तो चिटकतो. आता चिटकल्यामुळे काय झालं की त्याचा साईज वाढला. साईज वाढल्यामुळे पुन्हा त्याला भास होतो की नाही जे काही माझ्या आतमध्ये गेलेला तो आयजबा, मग परत पुन्हा तो लाडवा सोडतो. तसे जे काही प्रोसेस आहे म्हणजे कंटिन्यू त्यांचं प्रोसेसिंग ते चालत असतो. तर अशा ज्या काही प्रोसेसिंग घडत असतात त्या घडता 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 तो मोती तयार होतो. म्हणजे शिंपल्यांचा लाडवा म्हणजेच मोती. जे काही मोतीबीज टाकतो मोतीबीज हा त्यांचा एक आधार झाला. ज्या डिझाईनचं ज्या पद्धतीचं तुम्हाला मोतीबीज घडवायचं आहे त्याचा तो आधार झाला. परंतु त्या आधार आहे परंतु त्याच्यामध्ये ते गुण असायला पाहिजेत. म्हणजे हे जे काही आम्ही मोतीबीज टाकतो अकरा घटकापासून तयार केलेलं जे काही मोती बीज आहे याच्यामध्ये ते गुण आहेत की या शिंपल्यांच्या अंगामध्ये टाकल्यानंतर यांना ज्या काही वेदना होत आहेत त्या वेदना कमी करण्याची ताकद त्याच्यामध्ये, म्हणजेच हा मेडिसिनचं काम करतो. महत्त्वाचा आधार तर आहेच, बेस तर आहे, परंतु एक मेडिसिनचं काम करतो. तर असेच जर गुणधर्म तुमच्या मोती बीजामध्ये असेल तर निश्चितच तुमचं मोतीसुद्धा एक शुद्ध आणि मेडिसिन म्हणजे औषधी गुणकारी असेल. तरुणपणामध्ये कुठलं असो, मानव असो, एखादं जनावर असो, कुणी असो, तरुणपणामध्ये कितीही मोठे संकट आले तर त्या संकटाला समोर जाण्याची ताकद त्याच्यामध्ये असतो. तशीच ताकद माझ्यामध्ये सुद्धा आज आलेली आहे. माझ्या जीवनामध्ये मोत्यांची शेती करायचं हे कन्सेप्ट जेव्हा मी घेतलेलं आहे 2000 मी ह्या विषयामध्ये पडलेलं आहे. निश्चित म्हणजे 100% तिकडे जायचं बा ह्या उद्देशातून मी 2000 इथे पडलेलं आहे. लहानपणामध्ये तिथं केलेलेच आहे प्रयोग आम्ही. पण त्यावेळेला हे डिसाईड नव्हतं माझं की मी इकडेच जायचं बा मोत्यांच्या शेतीकडेच जायचं. कारण तर माझ्या दारामध्ये माझ्यापासून शिक्षणाची सुरुवात झालेली आहे. माझे आई वडील शिकलेले नाही, माझे आजोबा शिकलेले नाही किंवा माझ्या परिवारामध्ये कुणी शिकलेले नाही त्यावेळेला.
त्याच्यामुळे आमची जी आहे माझे मी माझे भाऊ माझी बहीण इथून सुरुवात झालेली आहे शिक्षणाची. त्याच्यानंतर परिस्थितीनुसार आम्ही सायन्सकडे वळलेले नाही, एक आर्टचं विद्यार्थी आहे त्याच्यामुळे कुठलं प्रयोग कुठं करायचं, कुठलं लिक्विड टाकायचं, कुठलं रसायन टाकायचं, तर हा असो तो ते सुद्धा आमच्यामध्ये स्किल नाही. पण ज्या काही मी प्रयोग केलेले आहे हे एक माझ्या गावठी पद्धतीने एक शेतकऱ्याच्या नात्याने केलेले आहेत. आम्ही जे काही शेती करतो आहे आज त्या शेतीमध्ये लागणारे साहित्य आहेत ते सुद्धा एका शेतकऱ्याच्या दारामध्येच आहेत बा, अशा साहित्याचा वापर केलेला आहे. त्यांना ओपन करणाऱ्या लागणारे उपकरणे आहेत हे साधं स्क्रूड्रायव्हर आहे, टंग क्लीनर आहे, त्याच्यानंतर हे ओपनर आहे, सायकलचं स्पोक आहे त्याचं आम्ही उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर त्या शिंपल्यांना ओपन करण्यापासून तर त्यांच्या अन्नापर्यंतचं जे काही साधन लागते अन्नसुद्धा शिंपल्यांचा एका शेतकऱ्याच्या दारामध्येच आहे. मार्केटमध्ये किंवा कुठल्या बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज नाही, हे सुद्धा आम्ही डेव्हलप केलेले आहे. त्याच्यानंतर त्यांना लागणारी जी मेडिसिन आहे ते सुद्धा एका शेतकऱ्याच्या दारामध्ये आहे, बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज आहे. तर अशा अल्पशा अवय म्हणजे वस्तूंपासून किंवा खूप महागड्या वस्तूंचा वापर न करता स्वस्त वस्तूंचा वापर करून आम्ही मोत्यांची शेती करतो आहे. मी माझ्या जीवनामध्ये आत्मविश्वास हा माझा खूप मोठं होता, त्याच्यामुळे माझं तीनदा नुकसान झालं तरीसुद्धा आज मी उभं आहे. पण ते हे उभं करण्यासाठी मला कुठल्याही पैशाची गरज पडलेली नाही, मोफतमधलं माझा आत्मविश्वास. मी असा कॉन्सेप्ट केला माझ्या जीवनाला, माझ्या शरीराला, माझ्या मनाला की नुकसान झालं असेल तरी चालेल, पण उद्या जे काही मला उभा करायचं आहे त्याच्यामध्ये मी फक्त आणि माझा स्वतःचाच परिश्रम असेल. मी स्वतः शिंपले पकडतोय, मी स्वतः मोती बीज तयार करतो, मी स्वतः जे काही लागतोय त्याच्या साधन सामग्री ते स्वतः मी डेव्हलप करतोय. साधं इतकंच नाही तर माझे जे काही तीन वेळा नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर जे काही मी माझा तलाव तयार केला मी माझ्या दारामध्ये तयार करतो, तो तलाव खोदकाम स्वतः मी तयार केलेला आहे, मी स्वतः खोदलेलं आहे. त्याच्यामध्ये लागणारं जे काही गावंडीचं काम आहे विटाजूळ आहे ते स्वतः मी केलेलं आहे. जर ह्या ठिकाणी मी इतर लेबरांचा आधार घेतलो असतो तर निश्चितच मला पैसे मोजून द्यावं लागले असते आणि त्यावेळेला तितकं मनीपॉवर नाही माझ्याकडे. म्हणजे मनाचा तात्पर्य इतकं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः जर परिश्रम केलं तर त्याला 2 रुपये खर्च कमी येतो आणि 2 रुपये जर खर्च कमी आला तर निश्चितच त्याला 4 रुपये जास्ती फायदा मिळेल. आज बाजारपेठेमध्ये जे काय मोती आपण बघतो हे साधारणतः शुद्ध मोती नाही, प्लास्टिक आणि केमिकलचा आधार घेऊन ते तयार केले जाते. त्याच्यामुळे आज जे काही भारतामध्ये जे काही मोती येतात हे चायना आणि जपानचे येतात आणि प्रत्येक चायना आणि जपानच्या कुठल्याही वस्तू हे आकर्षित असतात, टिकाऊदार नसतात, त्याच्यामध्ये कुठलाही एक असं चांगलं दर्जाचं गुणधर्म नसतो. म्हणून बाजारपेठेमध्ये 20 आणि 30 रुपयाला मोती मिळतो, परंतु जे काही मी मोती तयार केले याच्यामध्ये माझा परिश्रम आहे आणि जे काही मी तयार केलेलं आहे ते जे काही प्रोसेस आहे हे सर्व शुद्ध एक नैसर्गिक पद्धतीने मी गेलेलं आहे. शिंपल्यांची सुद्धा रिक्वायरमेंट बदललेली आहे, कारण त्या नदीच्या पात्रामध्ये किंवा तलावाच्या पात्रामध्ये जे काही सांडपाणी येतो, जे दूषित पाणी येतो, त्या दूषित पाण्यामुळे जे रेतीचे कण आहे किंवा इतर जे काही त्या सान्निध्यामध्ये पडलेले दगड आहेत यांच्यावरती त्याचं लेअर बसलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामधले जे काही गुणधर्म आहेत ते बदललेले आहे. साधारणतः पुन्हा आज बघतोय आपण की आपल्या राज्यामध्येच नाही आपल्या देशामध्ये आज प्रत्येक नदीच्या पात्रामधल्या लहान असो मोठी नदी असो तिथल्या रेतींची उचल केला जातो, म्हणजे चोरी केला जातो. हे जे चोरीचे प्रकरण आहे याच्यामुळे काय होतो की त्या शिंपल्यांच्या दारामधली त्यांचं दारच उचलत नेत आहे असं त्याचं मिनिंग होतं.